नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी मला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आगामी पोलीस भरती व आरोग्य विभाग भरती डिसेंबरमध्ये होणाऱ्या आडपीच्या परीक्षेसाठी काय महत्त्वाचे आपण मराठीचे पंधरा क्वेश्चन पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे रिकाम जागामध्ये उभादंड असणारे व्यंजन आहे चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन निवडायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा संधीचा शब्द ओळखा स्वरसंधी संधीचे एकूण तीन प्रकार पडका प्रकार पडतात एक म्हणजे स्वर संधी दुसरं म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरं म्हणजे विसर्ग संधी तर स्वर संधीचे उदाहरण असणार ऑप्शन क्रमांक एक मत एके म्हणजे मत प्लस एक के म्हणजे मत एके हे स्वर संधीचे उदाहरण असणार आहे विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता विधी प्लस आरथी या विद्यार्थी या संधी प्रकार शोधा तर स्वर संधी ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वर संधी पुढचा प्रश्न पहा दशरथांनी कैकईला दोन वर दिले या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो ते सांगा आता वर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे तर हे वर हा शब्द नामाचे कार्य कर करतो क्रियापदाचे करतो शब्दयोगी अव्ययाचे करतो की विशेषणाचे करतो तर वर हा जो काही शब्द आहे हा शब्द नामाचे कार्य करते आहे ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा पक्षी झाडावर बसतो या शब्दयोगी या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो ते सांगा पक्षी झाडावर बसतो आता ज्यावेळेस वर हा जो शब्द नामाला जोडून येतो त्यावेळेस तो, तो शब्दयोगी अव्ययाचे कार्य करतो म्हणजे ऑप्शन क्रमांक कर तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पा वर हा शब्द कधी जर नामाला जर जोडून आला तर तो नेहमी शब्दयोगी अव्ययाचे कार्य करतो खालील शब्दातील कालवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा कालवाचक म्हणजे ज्यामधून काल दर्शविला जातो असं कुठलंय पुढे फार त्यांना आणि दहा तर ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं चा उत्तर दहा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे पुढे पहा विशेषनामे व भाववाचकनामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात विशेषनामे व व भाववाचकनामे नेहमी एकवचनी अनेकवचनी अनेक बहुवचनी यापैकी नाही तर विशेष नामे व हो भाववाचक नामे नेहमी एक वचनी या रूपात वापरले जातात ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा सामान्य नाम रिकाम जागा असते जातीवाचक असते व्यक्तिवाचक असते भाववाचक असते की यापैकी नाही आगामी आरोग्य शोध पोलीस भरतीसाठी महत्वाचे व अतिसंभाव्य वा, प्रश्न आहेत तर सामान्य नाम हे नेहमी जातीवाचक असतं एम पी असलेला प्रश्न आहे सामान्य नाम हे जातीवाचक असतं लक्षात ठेवा तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं पुढचा प्रश्न पहा जपानचे आणि जपान्याचे बाबांना अपा अपरंपरा कौतुक होते या वाक्यातील अधोरेखित वा नामे किंवा सर्व नामे कोणत्या विभक्तीत आहेत आता पहा जपानचे आता हे जे काही चा चीचे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय असतात पहा सप्तमीचे असतात त ई आ हे सप्तमीचे असतात तृतीयाचे असतात पा ने ई सी हे तृतीयाचे असतात आणि जे काही शेष्ठी आहे शेष्ठीचे असतात चाची, छे, छे चाची चे का काय असतात चे म्हणजे या ठिकाणी चे लागलेले आहे म्हणजे हे शेष्ठी प्रत्यय ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा नामाची व सर्वनामाची विभक्ती रिकाम जागा ओळखतात आता नामाची व सर्वनामाची विभक्ती रिकाम जागा ओळखतात आकारावरून शब्दावरून प्रत्ययावरून कि अक्षरावरून तर नामाची व सर्वनामाची विभक्ती नेहमी प्रत्ययावरून ओळखली जाते प्रत्ययावरून ओळखली जाते ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन निवडायचं आहे तर तो हा आणि जो हे लिंगानुसार बदलतात उदाहरणार्थ पहा तो आपण मुलासाठी वापरतो हा मुलासाठी जो सुद्धा मुलासाठी परंतु पहा मुलीचा उल्लेख करण्यासाठी आपण काय म्हणतो ती मुलगी ही मुलगी आणि जी मुलगी म्हणजे हे काय लिंगानुसार बदलणारे आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा खालील विशेषणाचा प्रकार दिलेल्या दिलेला असून त्या खालील चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी ज्या शब्दात विशेषण आहे तो पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे गुणवाचक गुणवाचक संख्या संख्या विशेषण ओळखा म्हणजे ज्या विशेषणातून गुण दर्शवले जातात त्याला गुण सं गुणवाचक संख्या विशेषण असे म्हणतात तर चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर सहस्त्र सहस्त्र हा जो आहे गुण विशेषण असणार ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न दा क्रियापदातील रहित मूळ शब्दाला काय म्हणतात आता क्रियापदातील रहित मूळ शब्दाला काय म्हणतात तर क्रियापदातील रहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ हे काय आहेत आता स्वार्थ अज्ञार्थ आणि विद्यार्थ संकेतार्थ हे काय आहेत क्रियापदाचे अर्थ आहेत क्रियाविशेषण आहेत काही नाही किंवा क्रियापदाचे रूप आहेत तर ऑप्शन क्रमांक एक क्रियापदाचे ते अर्थ आहेत क्रियापदाचे ते काय अर्थ आहे स्वार्थ अज्ञार्थ आणि विद्यार्थ हे काय क्रियापदाचे ते अर्थ आहेत ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता शेवटचा प्रश्न आपण पाहूयात पंधरा नंबरचा मराठीमधला दुष्काळ ग्रंथांसाठी शाळेकडे मदत मागण्यात आली होती दुष्काळ ग्रंथांसाठी शाळेकडे मदत मागण्यात आली होती आता या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचं आहे अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ की साधा भूतकाळ सा हो हो तर दुष्काळ ग्रंथांसाठी शाळेकडे मदत मागण्यात आली होती होती तर ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पूर्ण भूतकाळ असणार आहे तर अशा प्रकारे आपण मराठीचे एकूण टेस्टच्या स्वरूपामध्ये पंधरा क्वेश्चन पाहिलेत यामध्ये तुमचा स्कोर किती येतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश आणि त्याच्यानंतर आपण जे काही जी केचे पंधरा क्वेश्चन आरोग्य पदासाठी विचारले होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी हा विषय जो काही तलाठी ग्राम शोक मंडळ अधिकारी पोलीस भरती या सर्वासाठी महत्त्वाचा असलेला सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये सर्वात जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला जातात ते विद्यार्थी सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मराठी हा विषय खूप महत्त्वाचा मानला जातो तर मित्रांनो तुमचा स्कोअर किती आला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन सा। असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बेल त्याला त्यालासुद्धा प्रेस करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम जर तुम्हाला मला काही सजेशन द्यायचं असेल व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही सुधारणा हवे असेल तर तुम्ही युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच कमेंट करू शकता युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंटचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद